अशोक राव इतिहासात म्हणजे देशाच्या राजकारणाच्या इतिहासात एका पक्षाचा जो म्हणजे अध्यक्ष होते माजी अध्यक्ष आणि आत्ता त्यांच्यावर पोलिसांनी त्याची कॉलर पकडली किती गंभीर आहे। निश्चित लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी होत आहे। हाथरसमधली घटना अतिशय निंदनीय आहे। आम्ही निषेध त्याचा करतो। एका मुलीचा बलात्कार करून खून करण्यात येतो, रातोरात तिच्या शवाचं विल्हेवाट करण्यात येते, लोकांना तिच्या नातेवाईकांना जाऊ दिला जात नाही आणि हे प्रकरण सर दडपण्याचा प्रयत्न होतो आहे। कारण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्या ठिकाणी गेल्या असताना त्यांना आढळण्यात येतं, हे सगळं संशयास्पद आहे। प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि ही गोष्ट निश्चित निषेधार्ह आहे। आणि राहुल गांधींना अटक करण्याचं काम प्रियंका काय केलं आहे काय त्यांनी, त्यामुळे त्यांना धक्काबुक्की करण्याचं काम, त्यांना खाली पाडेपर्यंत धक्का मारण्याचं काम हे जे उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे याचा निषेधार्थ संपूर्ण देशामध्ये उग्र भावना आहे, तीव्र भावना आहेत। आणि नांदेडमध्ये याच पद्धतीने आज आपण पाहताय की समस्त काँग्रेसजन अतिशय 15 मिनिटात त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तीव्र भावना व्यक्त करत योगी सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत। योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, तुम्ही मुख्यमंत्री राहिलात, रात्री 2:30 पोलीस एखाद्या तरुणीचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करतात, काय तुम्ही तुम्हाला सगळी यंत्रणा माहिती, तुम्हाला गृह विभाग माहिती, हे का झालं सर? हे सगळं दडपण्याचा प्रयत्न आहे। दलितांवर अत्याचार हा तिथे घडतोय। उत्तर प्रदेशमध्ये रोज ज्या घटना घडत आहेत तिथे अराजकता आहे, लोकशाही नावाची गोष्ट शिल्लक नाही आहे, जंगल राज उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्यामुळे सगळं प्रशासन त्या वेठीस धरण्याचं काम योगी आणि त्यांच्या मंत्र्यांनी केलेलं आहे। ज्या पोलिसांनी केलं ते माहीत होतं त्यांना की वर्तुळ आदेश होते। असं आहे की तुमचं अनुभव मुख्यमंत्री म्हणून असं कसं घडू शकतं, म्हणजे सरकारचा ह्याला आशीर्वाद असल्याशिवाय, सरकारचे निर्देश असल्याशिवाय असं कसं घडू शकेल? आणि त्यामुळे नुसतं फार्स SIT वगैरे फक्त फार्स आहे, सगळा यांनी सगळं दडपलेलं आहे। रातोरात त्या ठिकाणी त्या प्रेताची शवाची विल्हेवाट लावली आहे, ही गोष्ट निश्चितच या देशाच्या लोकशाहीमध्ये मारक आहे, अशा गोष्टी बरोबर नाही। आज जे राहुल गांधी संदर्भात झालं, प्रियंका गांधी संदर्भात झालं, योगी आदित्यनाथ 25 लाख रुपयाची मदत करतात त्यांना आणि दुसरीकडे अशा प्रकारचं आंदोलन जे करतात किंवा अनेक लोक तिथे जात होते, आमचं म्हणणं एवढंच आहे विरोधी पक्ष जो आहे 25 लाख, माझा प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष जो आहे त्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा होता असे लोकशाहीमध्ये कोणी सांगण्याहून ताकद कमी होत नसते। लोकांच्या अशा दुःखद प्रसंगामध्ये सहभाग घेऊन त्यांचं सांत्वन करणं, वस्तुस्थिती काय आहे ते कुटुंबाकडून समजून घेणं यात गैर काय आहे? राहुल गांधी त्या कुटुंबाची भेट घेण्याकरता तिथली जी काय परिस्थिती निर्माण ती माहिती घेण्याकरता चालले असते। कोरोना आहे, कोरोनामध्ये त्यांचा स्पष्टीकरण आहे, 144 दोघंच होते तिथे, गर्दी त्यांनी केली नव्हती, पण ज्यांना 144 त्या ठिकाणी दाखवून थांबवण्याचं काम होतं आहे, हे फक्त निमित्त आहे त्यांना थांबवण्याचं। खरं तर हा प्रकरण दाबण्याकरता हा प्रयत्न सुरू आहे, कोणी त्या ठिकाणी जाऊ नये हाच प्रयत्न UP सरकारचा। अशोकराव, काँग्रेसचे कार्यकर्ते इथून पुढे कुठल्या भूमिकेत असतील? आम्ही तर असं एका अध्यक्षांची कॉलर पकडली आहे, आम्ही कॉलर पकडू शकतो, आमची ती संस्कृती नाही आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा भाजपच्या नेत्यांचे कॉलर पकडणे पण ताकद त्याच्यामध्ये आहे, पण आमच्या नेत्यांचं तशी शिकवण नाही आहे, आम्ही तसं संस्कृती आमची तशी नाही आहे। लोकशाही मार्गाने निषेध करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। गुंडागर्दी काँग्रेसनी कधी शिकव, आम्ही महात्मा गांधींच्या विचाराने आम्ही काम करणारे आहोत, अहिंसेच्या मार्गाने काम करणारे आम्ही आहोत। हिंसेला आम्ही कधी थाळा दिलेला नाही, उलट भाजपवाल्यांनीच हिंसेला पोचण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे, अनेक प्रकरण डोळ्यासमोर आहेत। शेवटचा प्रश्न, SIT नेमून सत्य बाहेर येईल असं वाटतं? SIT सगळं फार्स आहे, आपण देशामध्ये काय चाललं आपण पाहतोय, नको त्या गोष्टीसारखे निर्णय लागत आहे। केंद्र सरकार जे पाहिजे त्याप्रमाणे देशात निर्णय लागू लागलेले आहेत आणि त्यामुळे सत्याचा या ठिकाणी गळा घोटल्याचंच काम सुरू आहे। खूप खूप धन्यवाद अशोकराव चव्हाण यांनी आपली भूमिका जी आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे।